तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा कृषीमित्र विशाल तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपण आजचे कापूस बाजारभाव या संदर्भात एक थोडक्यात माहिती घेण्याचे ते प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी वेगवेगळी कमेंट करून मला जे त्यांच्या इकडचे कापूस बाजारभाव सांगितलेले असते तर तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर शेतकरी मित्रांनो, निश्चितच तुम्ही देखील खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुमचं नाव, गावाचं नाव, तालुका, जिल्हा आणि तेथील कापूस बाजारभाव नक्की कमेंट करा, जेणेकरून तुमचं उद्याच्या व्हिडिओमध्ये 100% नाव घेण्यात येईल. आणि जे तुमच्या इकडचे शेतकरी, तुमच्या भागातले शेतकरी असतात तर त्यांना देखील एक मदत होईल की बाबा आपल्या तिकडे एक अंदाज काय कापसाचा बाजारभाव चालू आहे. तर सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, कमल किशोर राठी राहणार वडाली, तालुका अकोट, जिल्हा अकोले, येथे त्यांनी कापूस बाजारभाव सांगितलेला आहे 8,800 रुपये प्रति क्विंटल. शेतकरी मित्रांनो, माणिक सोनकांबळे यांनी आपल्याला मानवत तालुका जिल्हा परभणी येथील कापूस बाजारभाव सांगितलेला आहे 8,630 रुपये. शेतकरी मित्रांनो, पुढील कापूस बाजारभाव सांगितलेला आहे परशुराम पाटील, तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद, येथे कापूस बाजारभाव यांनी 8,900 रुपये प्रति क्विंटल एवढा सांगितलेला आहे. गणेश एगलेवाड यांनी आपल्याला नांदेड जिल्ह्याचा सरासरी कापूस बाजारभाव 8,950 रुपये प्रति क्विंटल एवढा सांगण्यात आलेला आहे. शेतकरी मित्रांनो, राकेश पाटील यांनी भाडगाव, जिल्हा जळगाव, येथे आपल्याला 8,800 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी कापूस बाजारभाव सांगितलेला आहे. जॉन इलिया यांनी आपल्याला घाटंजे येथील सरासरी कापूस बाजारभाव 8,570 रुपये एवढा सांगण्यात आलेला आहे. आशिष घाटेंगर यांनी आपल्याला हिंगणघाट, जिल्हा तालुका वर्धा, येथील कापूस बाजारभाव 8,800 रुपये प्रति क्विंटल एवढा सांगितलेला आहे. शेतकरी मित्रांनो, दीपक नरवडे यांनी आपल्याला शहापूर, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव, येथील कापूस बाजारभाव 8,500 रुपये प्रति क्विंटल एवढा सांगितलेला आहे. राजेंद्र सातदिवे यांनी आपल्याला कन्नड तालुका, जिल्हा औरंगाबाद, येथील कापूस बाजारभाव 8,800 रुपये प्रति क्विंटल एवढा सांगितलेला आहे. शेतकरी मित्रांनो, सेलूम तालुका, जिल्हा परभणी, येथे आपल्याला 9,000 रुपये प्रति क्विंटल एवढा कापूस बाजारभाव पाहायला मिळतो आहे. तसेच तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव, येथे आपल्याला 9,000 रुपये प्रति क्विंटल एवढा कापूस बाजारभाव असल्याचं पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे, येथे आपल्याला 8,900 रुपये प्रति क्विंटल एवढा कापूस बाजारभाव पाहायला मिळतो आहे. शेतकरी मित्रांनो, तालुका नेवसा, जिल्हा अहमदनगर, येथे आपल्याला 8,600 रुपये प्रति क्विंटल एवढा कापूस बाजारभाव पाहायला मिळतो आहे. शेतकरी मित्रांनो, जिल्हा बीड, येथे आपल्याला सरासरी 8,750 रुपये प्रति क्विंटल एवढा कापूस बाजारभाव पाहायला मिळतो आहे. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. निश्चितच तुमच्या गावाकडे सध्या कापूस बाजार भाव काय चालू आहे, तुमच्या नावासकट आणि गावासकट खाली कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा, निश्चितच इतर शेतकरी मित्रांना त्यांचा लाभ होईल. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत